कसं आहे, आम्ही लोकांच्या वतीने लढतो आहे, आम्ही युवांच्या वतीने लढतो आहे. एम आय डी सीची अधिसूचना निघाल्यानंतर तिथं जमीन अधिग्रहण करावं लागतं, ह्याला 5-6 महिने जातात. त्यानंतर मग काही कंपन्यांशी आपल्याला बोलावं लागतं, त्यांना इन्व्हेस्टमेंट करायला लावायला लागते आणि त्याला 2 वर्ष निघतात. आता युवा जो माझा पिंपरी चिंचवड, मुंबई नाही तर इतर भागामध्ये, राज्याच्या बाहेर जो आता काम करत आहे, म्हाताऱ्या आईवडिलांना घरी सोडून ह्या बिचारांना काम करावं लागतं, यांच्या वतीने विचार करत असताना एम आय डी सी होणं काही महत्त्वाचं नाही का? ही माझी भूमिका आहे. माझ्या विरोधकाला जर चुकीची भूमिका घ्यायची असेल आणि त्याला कामच करायचं नसेल तो त्याचा विषय. त्याचा अहंकार मतदारसंघातल्या लोकांनी ऑलरेडी मोडलेला आहे. अजून अहंकार जर दाखवायला गेला की येत्या इलेक्शनमध्ये उभा राहा म्हणावं, त्याचा अहंकार अजून मोडतो. विषय तो नाही आहे, विषय हा आहे त्यांना राजकारण सुस्त आहे, आम्हाला समाजकारण, लोकांना हाताला काम देणं हे सुस्त आहे, हाच विचारामध्ये फरक आहे. श्रेयवाद सुरू आहे का? त्याला श्रेय घ्यायचं असेल पाठपुरावा तर करायला लावा. त्याला त्यातलं कळतं का? काय डोकं त्यात कळत नसतं, नुसतं थांबवायचं कसं हे कळत असतं. आम्हाला कोर्टात जावं लागलं, माझी सगळी जी 600 कोटीची कामं मला कोर्टातून कुठं उठवायला लागली. तुम्ही कशाला विरोध करताय? तुम्हाला आणायची असेल तर आणा ना, 600-1000 कोटी आणता येतात का? आहे का दमक? ते तुम्हाला जमत नाही, अडवणं जमतं, आम्हाला करणं जमतं. हा विचाराचा जो फरक आहे ना, हा लोकांना कळलेला आहे. त्यामुळे कितीही त्याला उड्या मारल्या, किती विरोध केला, तरी आम्ही आमच्या हक्काचा फंड आणि एम आय डी सी आणि कामं हे आणल्याशिवाय राहणार नाही. 25 वर्षापूर्वी जामखेड येथे एम आय डी सी मंजूर आहे. 25 वर्षाच्या इतिहासामध्ये मला देखील प्रयत्न करून तिथे काही उद्योग आले नाही. तुमचं देखील 4 वर्ष सरकार होतं. कर्जत आणि जामखेड हे मतदारसंघाचे 2 तालुके आहेत. तिथं का नाही आणले? तिथे का नाही उद्योग आणले? तिथे का नवयुवकांना, बेरोजगारांना आपण संधी उपलब्ध दिली नाही? कर्जतची एम आय डी सी देखील झाली पाहिजे. मी देखील 2009 पासून प्रयत्न करतो. पहिल्यांदा विषय मी हा उपस्थित केलाय. सुभाष देसाई असतील, प्रवीण पोटे असतील, अनेक वेळा लक्षवेधी आणली, तारांकित प्रश्न आले, वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमातून हा प्रश्न मी विधिमंडळामध्ये विचारला आणि त्या संदर्भामध्ये प्रयत्न केले. आज देखील मी नियम 97 अन्वये विधान परिषदेमध्ये दुपारनंतर हा चर्चेला विषय आणलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांना या संदर्भामध्ये जामखेडची काय स्थिती आहे, कर्जतला कधी मंजुरी मिळणार, या संदर्भामध्ये मी त्यांना तपशीलवार आणि बाबवार हे प्रश्न विचारणार. रोहित पवार म्हणाले की मी विकासाचं राजकारण करतो, हे अडवण्याचं राजकारण करतो. मी डबल विकासाचं राजकारण करतो. आता मतदारसंघामध्ये जाऊन विचारा की विकास कोणी केलाय आणि भूलभुलाई कोणी केली, हे त्यांनी देखील आता चिंतन आणि मंथन करण्याची आवश्यकता. ते म्हणाले की राम शिंदेला इगो खूप आहे. जर एवढा इगो असेल तर पुन्हा एकदा मैदानात या, थेट आरोप केला. प्रश्न असतोय की तुमच्या जे मुखावटे जे शब्द जात आहेत, 2 महिन्यामध्ये 2 धमक्या दिलेल्या आहेत, 24 लांब नाहीये, पूर्ण तयारीनिशी तयार आहे. बघूया मैदानात काय होतं.